ब्रेकनंतर बातमी मात्र काँग्रेसच्या खांदेपालटा संदर्भात विरोधी पक्षनेते विखे पाटील भाजपच्या वाटेवर असल्यानं काँग्रेसमधील विधानसभा गटनेत्यांच्या निवडीसोबतच संघटनात्मक फेरबदलांसाठीही आतापासूनच अगदी जोरदार हालचाली सुरू झाल्यात. लोकसभेत काँग्रेसची कामगिरी समाधानकारक राहिली नाही तर विरोधी पक्षनेत्यांसोबतच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांची देखील उचलबांगडी होऊ शकते. काँग्रेसमधील खात्रीलायक सूत्रांनीच या संदर्भात माहिती दिली आहे. लोकसभेनंतर प्रदेश काँग्रेसमध्ये फेरबदलांचे वारे. विरोधी पक्षनेत्यांसोबतच प्रदेशाध्यक्षही बदलणार. गटनेते पदासाठी विजय वडेट्टीवारांचं नाव चर्चेत. प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरातांची वर्णी लागणार. राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील भाजपच्या वाटेवर असल्यानं काँग्रेसला आता विधानसभा गटनेत्याचीही निवड करावी लागणार आहे. त्यासाठी येत्या 20 तारखेला मुंबईत प्रदेश काँग्रेसची बैठक होतीये. पक्षाचे राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीतच काँग्रेसचा नवा गटनेता निवडला जाईल. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनीच ही माहिती दिली आहे. काँग्रेस विरोधी पक्ष नेतेपदाचा राजीनामा दिला आहे आणि गटनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आम्हाला गटनेता निवडावं लागेल. गटनेता निवडणं ही काँग्रेस पक्षाची अंतर्गत बाब आहे आणि मग विरोधी पक्ष नेत्या संदर्भातला विषय आहे तो चर्चा करून अध्यक्षांची चर्चा करावी लागेल, निर्णय घ्यावा लागेल. विरोधी पक्ष नेतेपदासाठी काँग्रेसकडे पुरेसं संख्याबळ नसलं तरी विधानसभा गटनेता मात्र काँग्रेसला निवडावाच लागणार आहे. या दोन्ही पदासाठी काँग्रेसमध्ये सध्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक रावांचे निकटवर्तीय विजय वडेट्टीवार ही दोन नावं प्रामुख्यानं चर्चेत आहेत. याशिवाय जर समजा लोकसभेच्या निकालात काँग्रेसची कामगिरी समाधानकारक राहिली नाही तर अशोक चव्हाणांची जागा कदाचित बाळासाहेब थोरातही घेऊ शकतात. राज्यात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा काँग्रेसचं संख्याबळ जर कमी झालं तर राज्यातील प्रदेशाध्यक्ष जे विद्यमान अशोक चव्हाण आहेत त्यांच्यावर गणांतर येण्याची शक्यता अधिक वर्तवली जाते. त्यातच आदर्श प्रकरण हे अशोक चव्हाणांसाठी डोकेदुखी. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत कोणताही भ्रष्टाचाराचा चेहरा नसणारं नेतृत्व काँग्रेस पक्षाचं असावं, यामुळेच राज्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलायचं वारं वाहील असं म्हटलं जातं. लोकसभेच्या जागावाटपादरम्यान अशोक रावांनी शरद पवारांशी नको तितकं जुळवून घेतल्यानं हायकमांड त्यांच्यावर नाराज असल्याचं कळतंय. या उलट बाळासाहेब थोरात यांच्यावरील कृपादृष्टी राहुल गांधींची जरा जास्तच वाढली आहे. संगमनेरच्या सभेत ते प्रकर्षानं जाणवलं देखील. त्यामुळे लोकसभेच्या निकालांवरच काँग्रेसमधल्या फेरबदलांचं भवितव्य ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.